नमस्कार मित्रांनो, तुमचे या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विजयादशमीची परंपरा आणि साजरी करण्याचे प्रकार। विजयादशमी किंवा दसरा हा भारतातील एक प्रमुख सण आहे, जो अश्विन महिन्यात शुद्ध दशमीला साजरा केला जातो। या सणाचा मुख्य उद्देश चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणे आहे। हिंदू धर्मातील दोन प्रमुख घटनांच्या स्मृतीने हा सण साजरा केला जातो। भगवान रामाचा रावणावर विजय। विजयादशमी हा सण रामायणातील प्रसंगावर आधारित आहे। यानुसार भगवान रामाने आपली पत्नी सीता हिचे रावणाकडून अपहरण केल्यानंतर रावणावर विजय मिळवला। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दशमीला भगवान रामाने रावणाचा वध केला होता। या विजयामुळे हा सण चांगुलपणाचा वाईटावर विजय म्हणून ओळखला जातो। माँ दुर्गाद्वारे महिषासुराचा पराभव। विजयादशमी हा सण देवी दुर्गेने दुष्ट असुर महिषासुराचा वध करून त्यावर विजय मिळवला होता, याचाच संकेत आहे। नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा केली जाते आणि दशमीला तिच्या विजयाचे उत्सव साजरा केला जातात, त्यामुळे हा दिवस सामर्थ्याचा आणि विजयाचा प्रतीक मानला जातो। आता आपण पाहूयात विजयादशमीची परंपरा आणि साजरी करण्याचे प्रकार। रावण दहन। भारतात विविध भागांमध्ये विजयादशमीला रावण दहन कार्यक्रम आयोजित केला जातो। यात मोठ्या प्रमाणात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, ज्याचा अर्थ वाईटावर चांगुलपणाचा विजय असा घेतला जातो। रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाथ यांचेही पुतळे जाळले जातात। पुढील गोष्ट म्हणजे शस्त्रपूजा। या दिवशी शस्त्रपूजा करण्याची परंपरा आहे। प्राचीन काळी योद्धे आणि राजा आपल्या शस्त्रांची पूजा करत असत। आजही सैन्य, पोलीस आणि काही ठिकाणी सामान्य माणसेही शस्त्रपूजा करतात, कारण हा दिवस सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो। विजययात्रा। काही ठिकाणी या दिवशी विजययात्रा काढली जाते। यात देवी दुर्गेची मूर्ती विसर्जन करणे, रामाची प्रतिमा घेऊन प्रभात फेरी काढणे अशा विविध प्रकारच्या मिरवणुका काढल्या जातात। आयुध पूजा। दक्षिण भारतात हा सण आयुध पूजा म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये शस्त्र तसेच विविध प्रकारची यंत्रसामग्री, साधने याची पूजा केली जाते। विजयादशमीचा आध्यात्मिक अर्थ। विजयादशमी हा सण केवळ बाह्य विजयाचा नव्हे तर अंतर्गत विकारांवर विजय मिळवण्याचा संकेत आहे। अहंकार, लोभ, क्रोध आणि ईर्ष्या या वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवून चांगुलपणाचा मार्ग स्वीकारणे हा या सणाचा खरा अर्थ आहे। आता आपण पाहूयात सणाचे सामाजिक महत्व। एकता आणि बंधुता। विजयादशमीच्या निमित्ताने समाजातील सर्वजण एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि उत्सवात सहभागी होतात। यामुळे समाजात एकता आणि बंधुत्व वाढते। नैतिक शिक्षण। हा सण मुलांना चांगुलपणा, नैतिकता आणि संघर्षात कधीही हार मानू नये हे शिकवतो। भगवान राम आणि देवी दुर्गेच्या कथांमधून हे संदेश दिले जातात। आता आपण पाहूयात उत्सवाचे विविध प्रकार। उत्तर भारत, इथे रामलीला हा नाट्य प्रकार सादर करून रामाच्या जीवनातील प्रसंग दर्शवले जातात आणि शेवटी रावण दहन केले जाते। पश्चिम बंगाल, येथे नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी विजयादशमी साजरी होते, ज्यात दुर्गा मूर्तीचे विसर्जन केले जाते। दक्षिण भारत, येथे दसरा हा सण शस्त्राच्या आणि यंत्रसामग्रीची पूजा करण्यासाठी ओळखला जातो। महाराष्ट्र, महाराष्ट्रात सोने घालणे ही परंपरा आहे। लोक एकमेकांना आपापल्या घरी गेलेले आपट्याची पाने सोने म्हणून देतात, जे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे। आता आपण पाहूयात विजयादशमीचा संदेश। विजयादशमी आपल्याला शिकवते की चांगुलपणा नेहमीच वाईटावर विजय मिळवतो, मग तो कोणत्याही रूपात असो। हा सण जीवनात सद्गुणांचा स्वीकार आणि दोषांचा त्याग करण्याचा संदेश देतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।